गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला भोवळ आली होती। जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुलीला भोवळ आली, लगेचच त्याला दक्षिण कोलकात्यातल्या वुडलँड या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्याच्यावर एंजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्याला रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं, पण सकाळी त्यानं दैनंदिन वेळापत्रकानुसार काम करण्यास सुरुवात केली। आता डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत असून हृदयविकाराचा झटका आल्यानंच असं घडलं असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली। गांगुलीबद्दलची माहिती ऐकताच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली। वुडलँड हॉस्पिटलमध्ये गांगुलीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचं निष्पन्न झालं। डॉक्टर सरोज मोंडल यांच्यासह 3 डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।